संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बंधू सोपान काका यांच्या सासवड नगरीमध्ये 2 दिवसासाठी मुक्कामी आहे। या दरम्यान लाखो भाविकांनी येथे माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी बंधू सोपान काका यांच्या सासवड नगरीमध्ये 2 दिवसांसाठी मुक्कामी आहे। या दरम्यान लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी, पाहूया। पालखी आज 2 दिवसासाठी सासवड येथे मुक्कामी आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी तळावरती माऊलीच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वैष्णविक आणि भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी या पालखी तळावरती भाविकांनी एकच आपल्या माऊलीच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे आपल्या या पादुकावरती आपले मस्तक टेकून दर्शन घेत भाविक या ठिकाणी तल्लीन झाले आपल्याला पाहायला मिळत आहे। लाखो वैष्णव आणि या सासवड आणि पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी आपल्याला दर्शन घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वैष्णव या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महाराज कीर्तन देखील सांगत आहेत। या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे। या 2 दिवसाच्या मुक्कामानंतर महाराष्ट्रात कुलदैवत असलेल्या जेजुरी या ठिकाणी प्रस्थान करणार आहे आणि उद्याचा मुक्काम हा जेजुरीमध्ये असणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र दिवस।